दिग्दर्शक अभिनेते केदार शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि ड्रीमर्सच्या टीमसोबत त्यांनी हा वाढदिवस एका वेगळ्या प्रकारे सादर केला आहे. केदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनय कार्यशाळा आहे, तर आज नेमकं इथे काय झालं आहे? ही ड्रीमर्सची म्हणजेच दीपक राणे आणि प्रेरणाची आयडिया होती. माझा वाढदिवस त्यांना अशा पद्धतीने सेलिब्रेट करावं असं वाटलं आणि मला विचारलं की असं आपण कार्यशाळा घेऊ शकतो का, फ्री ऑफ चार्ज मुलांना सगळ्यांना बोलवायचं आणि आपण गप्पा मारू त्यांच्याशी आणि त्यांचे प्रश्न असतील त्यांना उत्तरं देऊ. मला ही खूप गंमतशीर वाटली गोष्ट. मला असं वाटतं ना की वय वाढतं, आयुष्य कमी होत जातं वाढदिवस म्हणजे, पण मी खरंच एवढा मोठा नाही यांना शिकवण्यात, पण या अख्ख्या प्रवासामध्ये असंख्य आठवणी आणि खूप अनुभव साचले आणि ते जर मी कॅरी फॉरवर्ड नाही पाठवले तर त्यांना कळणार नाही की केदार शिंदे आज तुम्हाला दिसतो आहे असा, पण त्यालाही आपल्यासारखी धडपड करावी लागली किंवा अजूनही तो तेवढीच धडपड करतो आहे. ही एक 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 दिलासा असतो मनाला की आपल्यासारखंच कोणीतरी आहे, रिलेट व्हायला लागतं. तर आज मी या निमित्ताने या सगळ्या मुलांबरोबर रिलेट झालो, मला बरं वाटलं. कारण वाढदिवस म्हटल्यानंतर मी काय व्हॉट्सअप घेतले असते, मेसेजेस घेतले असते, बोललो नसतो ना. या निमित्ताने संवाद साधला गेला, जवळजवळ वर्षभराचं बोललो आहे मी, इतकं खूप बोललो आहे. जसं पाहायला गेलं तर हे सगळेच स्ट्रगलर आहेत, एक असा नॉस्टॅल्जियावाला फील आला का ह्यांना बघताना? नाही, मी सांगितलं तुला, आम्ही पण त्याच डिपार्टमेंटमध्ये आहोत. कसं आहे की चांगलं काम मिळवण्यासाठीची यांची धडपड सुरू आहे, मग चांगलं काम मिळाल्यानंतर ते अधिक चांगलं होऊन लोकांपर्यंत पोचेल याची एक धडपड असते आणि लोकांपर्यंत पोचलं, लोकांना आवडलं, त्यानंतर आता हे टिकून राहील म्हणून एक धडपड असते. आमची तिसऱ्या स्टेपला आहे की आवडलं आहे लोकांना काम, आता हे आयुष्यभर तसंच राहायला पाहिजे याची धडपड सुरू आहे. सो जो तुमच्या तू म्हणतेस म्हणून मी स्ट्रगल मानत नाही, फ्रीडमच स्ट्रगल होता, आमच्याकडे स्ट्रगल नाही धडपड, तर ती धडपड काही चुकलेली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ग्रास इज ऑलवेज ग्रीन, त्यांना असं वाटतं की इकडे खूप छान आहे आणि मला असं वाटतं की इकडे खूप छान आहे कारण काही वर्ष त्यांच्या ताब्यात आहे. सो हा एक जनरेशनचा फरक आहे. नक्कीच, वाढदिवसाचं निमित्त आहे, वर्षाच्या सुरुवातीला बर्थडे येतो आहे, तर वर्षाचं नवीन रेझोल्युशन आणि ह्या वर्षाचं नवीन रेझोल्युशन असं काही ठरवलं? एकतर मी खूप काही प्लॅन करून करत नाही, मला माहीत नसतं, मला जी संधी येते आणि ती मला त्यावेळेस करावीशी वाटते का, याचं उत्तर मला हो आलं तर मी करतो. मला प्रभावळकर नेहमी म्हणायचे, केदार नाही म्हणण्याची शक्ती असायला पाहिजे आपल्या आयुष्यात, तर या वर्षांमध्ये मी नाही म्हणण्याची शक्ती थोडी मिळवली. सो आता मला जे पाहिजे तीच गोष्ट मी करतो, अन्यथा मी करत नाही. 2 वर्षात माझा मराठी सिनेमा आलेला आहे, 2017 मी प्रयत्न करीन जो मला दिसतो आहे तो सिनेमा करण्याचा, पण तो जर नाही आला तर माझं काहीच बिघडत नाही. 2018 दोन नाटकं मी मागच्या वर्षात केली जी मी ठरवली नव्हती, गेला उडत पण आलं, सौजन्याची पण आलं, मला माहितीच नव्हतं ही 2 नाटकं आहेत पण आली. त्यामुळे या वर्षामध्ये जी गोष्ट येईल, जी मला मनापासून करावीशी वाटेल, ती मी करत राहीन, पण असं प्लॅन्ड माझं नाही आहे. त्यानिमित्तानेच गेला उडतचा 100वा प्रयोग झालेला आहे, त्यानिमित्ताने काय सांगाल, कसं वाटत? म्हणजे माझ्या बर्थडेच्या आदल्या दिवशी या लोकांनी मला गिफ्ट दिलं आहे 100 प्रयोगांचं, अप्रतिम समारंभ केला, माझ्या टीमनी 100 प्रयोग केले. सो रसिक प्रेक्षकांचं इतकं मोठं गिफ्ट मला मिळालं आहे. सो या वर्षात मला आता रिटर्न गिफ्ट द्यावं लागणार आहे, म्हणून चांगलं काम करायला पाहिजे. थँक्यू सो मच आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. कॅमेरॉन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.